चला मग बाय, हा जाऊ जाऊ, हा जाऊ का चला. तर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची. आम्ही कसं दुर्लक्ष केलं की जाऊ दे लांब आहे कोणाला, जेव्हा वेल लावतात ना. कुठे चालत सांगू वैभववाडीला. ते गाडीमध्ये काहीतरी टाकतात कुणालचे बाबा. आज चालले ते बाहेर, पाऊस थांबलाय असं समजू नका. आता असं गेलाय जरासा तर परत चालू होणार आहे. चालूच आहे पाऊस. आज कुणालचे बाबा चालले ते वैभववाडीला. त्यांचं भाडं आहे आज. मुंबईवरनं येत आहेत, त्यांना घ्यायला चाललेत. छत्री नको आहे. चला मग बाय. हा जावा, हा सावकाच चालव गाडी. हा जावा जावा, चल बाय. हा हा चला, ते आता येतील अर्धा एक तासामध्ये परत. आपला आडा बंद करूया. हा बघा पाऊस किती भरलाय. चला पटकन घरात, नाही तर मी भिजून जाईन. ते आडा बंद करू दे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज थोडासा उशीर झाला व्लॉग चालू करायला. तर भाग्या नाही शेरू कुईकुई करतो आहे. त्याला असं वाटलं की मी पण गेली काय त्यांच्याबरोबर, कारण त्यांना गाडीचा आवाज गेला ना. ते आता मागच्या पडवीमध्ये आहेत. त्यांना आता जरा स्वच्छ धुवून मागे ठेवलेलं आहे बांधून. सकाळ लोंबू आलेले पाण्यामध्ये चिखल्यामध्ये, त्याच्यामुळे जरा त्यांना पुसलं आहे आणि ठेवलं तिथे. तर आज म्हणजे आत्ता मी चालले देवपूजा करायला. पहिला देवपूजा करणार. आता काय जास्त वाजले नाहीत, 8:30-9 झाले असतील. आणि देवपूजा झाल्यानंतर लगेच मला किचन घ्यायचं आहे आवरायला. म्हणजे आज किचन साफ करायला मी काढणार आहे. 2 दिवस झाले विचार करते, पण घरातल्या कामांमुळे राहिलं होतं. पण आज फायनल केलं की नाही आज किचन साफ करायचं. तर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची. आता कोणाच्या बाबा गेलं तर वैभववाडीला, त्यांचं भाडं आहे आज. तर असंच म्हणजे टुरिस्टचं चालू केलेलं आहे. तुम्ही जर का मुंबईवरनं कोणी येणारे असाल गावी, किंवा इकडे जवळपास कुठे राहणारे असाल आजूबाजूला, तर जरूर कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आहे ना मी स्क्रीनवर देते. आता 2 दिवस झाले मी चालू केलेलं आहे नंबर द्यायचं. ज्यांना कोणा यायचं असेल त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. हे बघा दोघंजणं, त्याला ना ते कपडा असा बांधून ठेवला होता, तो कधीपासून उभाच आहे. तो बसलेलाच नाही आहे चादरीवरती. काय झालं बेटा, बस ना तिथे. हां जा जा, बस जा, बस जा, जा तिथे बसा, चादरीवर बसा शांतपणे. शेरू बघा कसा बसला आहे. हां कशाला पाळ आहे, म्हणजे बाहेर असे घाण होऊन होता. तर बसा जा, चला मी खायला येते आम्ही. चला बसा तिथे, बसा. गुड बॉय, गुड बॉय बेटा, बस ना तिथे. चला जरा मस्का लावते. हा बघा पाऊस बघा सुरू झाला ना. तुम्हाला मी आत्ताच म्हणाले ना पाऊस कधी पण चालू होईल. जोरदार पाऊस पडणार आहे. किती भरला आहे बघा पाऊस. तर आज भाग्या आणि शेरू यांना जेवणासाठी डाळ भात, म्हणजे उकडलेली डाळ असते भात, आणि त्यात अंडा बॉईल करून देणार आहे. म्हणजे बॉईल केलं आहे अंड, हे खास त्यांच्यासाठी कुकर लावलेलं आहे डाळ भाताचा. हे बघा हे अंड अजून ना गरम आहे ना खूप, फॅन कनेक्ट ठेवते थंड करायला. आणि उकडलेली डाळ, म्हणजे त्यात काहीच नाही, फक्त आपण उकडतो ना कुकरमध्ये तसं सगळं. जरा झाकून ठेवते. कसं खाली मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली. तुमचं जेवण आहे ना मी थंड करायला ठेवलंय बच्या खाली. मग थंड झालं ना का देते. जरा 2 मिनिटं मला कपडे भिजू दे. कपडे भिजवते. भरपूर कपडे माहिती आहे. तर इथे की नाही टी व्हीमध्ये जुनी गाणी लावली आणि
काम करायला सुरुवात, म्हटलं करूया. आवडतात जुनी गाणी, आणि असं गाणी ऐकता ऐकता आपण जेव्हा काम करतो ना, कामाचा आळस येत नाही, कंटाळा येत नाही, आणि कामं कशी आपली फटाफट होऊन जातात. तर किचन आवरायचं, 2 ते 3 दिवस झाले सारखं असं मनामध्ये होतं की किचन साफ करूया, किचन साफ करूया. पण आपली घरातली कामं, बाहेरची कामं इतकी असतात की वेळ म्हणजे पुरायचा नाही, कमी पडायचा वेळ. आता इथे मी सगळे किचनचे बघा तो खाणं दिसतं ते म्हणजे असं रिकामी करून घेतला. बाहेर पाऊस चालू म्हणजे येऊन जाऊन पाऊस चालू होता. आता म्हटलं भांडी जर काही घासली, डबेवर जर का घासले तर सुकणार कसे, हा मुख्य प्रश्न पडतो आता पावसाच्या दिवसामध्ये. वातावरण थंड असतं, दमटपणा असतो हवेमध्ये, त्याच्यामुळे फॅनखाली जरी आपण घासलेली भांडी ठेवली सुकायला तरी पण सुकत नाही आहेत. आता नेहमीच भांडी बघा, आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करतो, जेवण वगैरे झाल्याने जी भांडी घासतो तीसुद्धा सुकता सुकत नाही, वाट बघत राहावं लागतं. माझं पण तसंच होतं, जी काय नेहमीची भांडी असत ना ती अगदी दुपारपर्यंत कधी कधी पडलेली असतात लावायची, आणि पूर्ण अशी सुकल्यानंतरच भांडी मी लावते. मग त्याच्यामुळे इथे विचार केला की नको आपण भांडी काही घासायची नाही आहेत, आणि फारशी अशी घाण पण नव्हती. फक्त हे जे खाणे वगैरेचे आहेत कपाटाचे ते म्हटलं साफ करूया, आणि जी काही भांडी वगैरे आहेत ती स्वच्छ पुसून घेऊया ओल्या कपड्याने, नंतर सुका कपडा फिरूया आणि तसंच ठेवूया. म्हणजे उपयोगच नाही आहे, उगाच ते डबे वगैरे सगळे ओले राहणार, आणि आतलं जे सामान वगैरे बघा असतं ते खराब होते पण चान्स होतं. त्याच्यामुळे तसं मी केलं, पटापट सगळं ते खाणे येतं ते 2 आवरून घेते, ते लावून झाले आणि नंतरला किचनचा खालचा जो ओटा म्हणजे आहे ना खाणा, तो मी रिकामी केला. 2 खाणे येते ते सुद्धा फटाफट असे पुसून सगळं व्यवस्थित लावून ठेवलं. आणि जी भांडी खूपच खराब झाली होती, म्हणजे अशी खूप धूळ वगैरे बसलेली होती ना, ती मात्र मी साईडला केली आणि बेसिनमध्ये घासायला टाकली. तर इथे की नाही काका आहेत ना, ते मला हाक मारत होते. म्हणजे आपलं घर बघा रस्त्यावरतीच आहे, ते येतात आता कोण जाणार येणार असतात ओळखीचे ना, तशा हाका वगैरे मारतात. असं काम करता करता बोलणं चालणं पण होतं. आता मी असते माझ्या कामामध्ये, त्याच्यामुळे हाक मारली का आतूनच आपलं गप्पा गोष्टी करत राहायचं. तर काका निघून गेले, त्याच्यानंतर मी जी काही थोडीफार भांडी काढली होती ना, जी खूप घाण झाली ती साफ करून घेतली, आणि बाकीचं जे काही थोडंफार होतं ते सगळं आवरून घेतलं मी. माझं बघा किचन सगळं क्लीन करून झालेलं आहे, टाईल्स वगैरे पण सगळं झालेलं आहे स्वच्छ पुसून वगैरे. शूटिंग काही केलं नाही मी, कारण एकटंच होती घरामध्ये, म्हटलं कसं शूट करायचं, तर राहून गेलं. फक्त पुसून काढलेलं आहे साबणाच्या पाण्याने. आणि आता मी लावलेलं आहे कुकर, कुकरमध्ये वाघ्या आणि शेरू यांचं चिकन जे कुणाच्या बाबा ना आता घेऊन आले ते बॉईल करायला ठेवले. झालं सगळं, लादी वगैरे किचनचे पुसून झाले, कपडे टाकलेत मशीनला, म्हणजे मागची पडवे ना तिथे काम चालू आहे. वाघ्या शेरूचे अंथरुणे वगैरे ती पण आज काढलेले धुवायला, तर ते करायचं आहे. लादी पुसले बरं, लादी काय सुकले नाही अजून. चला आता ना कपडे आता असेच ठेवते, आधी पहिला आम्ही जेवून घेतो आणि मग कपड्याचं काम ना होऊन जाईल. जास्त अशी घाईघाई नाही करायची, झालं वेळेतच झालेलं आहे, 12:30 झालेले आहेत. आणि जेवल्यानंतर मग हे कपडे अर्धे धुवून झालेत, अर्धे बाकी ते करून घेते. बघू बाकीचं सगळं पुढचं अजून काही मला माहीत नाही, आता पुढे काय करायचं काय नाही ते. पावसावरती सगळं आहे, पाऊस चालू आहे. पण तर माझं जे क्लिनिंगचं काम वगैरे असतं ना, म्हणजे हे बघा एक्स्ट्राच्या कामामध्ये सगळं येतं. आपण जेव्हा घर आवरतो किंवा क्लिनिंग किचनचं करतो ना त्या येते, तर थोडंसं इतर जे काम असतं ना ते मी साईडला करते. आपण जर का सगळंच करत बसलो खूप मग कामाचं ओझं होतं आणि मग आपल्याला असं खूप भारी वाटतं करायला. त्याच्यामुळे एखादं दुसरं काम जे असतं ना घरातलं ते कमी करायचं, आणि मग हे जे एक्स्ट्राचं काम असतं ना ते सगळं करून घ्यायचं. अशा पद्धतीने माझी सगळी जी कामं आहेत ना मी मॅनेज करते. तर इथे कपडे आज मशीनलाच लावले होते, म्हटलं हाताने नको, नेहमी कसे मी हाताने धुते कारण चिखलाच्या वगैरे असतात, पण आज कसं किचन वगैरे क्लीन करायचं होतं त्याच्यामुळे कपडे मी आज मशीनला टाकलेले आहेत. इथे कपडे मशीनमध्ये धुवून झाले, स्पिन करून घेतले आणि सुकवायला सुरुवात केलेली. बाहेरचं जे अंगण आहे म्हणजे ही जी मागची पडवी आहे ना ती पण अशी झाडून वगैरे घेतली, पुसून वगैरे काढलं, आणि वाघ्या शेरू यांचं अंथरूण पण धुवायचं होतं ते पण इथे धुवून बघा झालेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा काम असतं ना ते मी माझ्या परीने मॅनेज करते, म्हणजे थकवा येत नाही. मग चेहरा बघा माझा, झोपेतून उठल्यासारखा, झोपेतूनच उठले मी आता. आता मी इथे बसली होती गाडीमध्ये एडिटिंग करायला, माझं एडिटिंग आता कम्प्लीट झालेलं आहे. तर काय झालं की दुपारी ना मी थोडंसं एडिटिंग केलं आणि 1-15 मिनटं म्हटलं जरा आराम करूया म्हणून
पडायला गेले आणि जवळजवळ एक तास मी झोपून गेले. मग असे पटकन असे डोळे उघडले, कुणाच्या वरी मला उठवलं, मग आली आणि फटाफट इथे आता येऊन गाडीमध्ये एडिटिंग कम्प्लीट केलेले आणि कपडे बघा चेंज केले, कारण दुपारी काम करताना ना सगळं मला भिजायला झालं होतं. कुणालच्या बा आता गार्डनमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि हलकं हलकं बघा ऊन पडलेलं आहे, पाऊस थोडंसं थांबलेलं आहे. एक मिनटं जरा गाडी बंद करते, आवाज येतो ना, चप्पल घालूया पायात. वाघ्या शेरू नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस आता खेळायला गेलेले आहेत, ते कसे त्यांना सोडलं दुपारी, ते पण असे गाढ झोपले होते. थोडंसं असं पाऊस थांबलं ना का जरा बरं वाटतं, आपली कामं पण होतात बाहेरची, नाहीतर ना कामं मग सगळे ना अडून राहतात. आता इतकं सगळं रान साफ करायचं ते बघा त्यांनी सुरुवात केली आहे. अजून आपल्या थोड्या थोड्या वेलीला लावायच्या बाकी आहेत, म्हणजे दुधीची वगैरे वेल रुजवले ना, अजून काय लावली नाही आहे, आता आल्यात व्यवस्थित रुजून. रान कसं होतं, इकडचं काढलं का तिकडचं वाढतं, तिकडचं काढलं का इकडचं वाढतं, असं सगळं हे चालू आहे. म्हणजे आपण किती पण साफ केलं ना तरी पण पुन्हा तुम्ही 8 दिवसांनी गेलात करायला लागेल, पुन्हा ते वाढतच जाणार. म्हणजे आता हे पाऊस संपेपर्यंत कंटिन्यू हे काम आहे ना आपलं चालू राहणार आहे, रान साफ करायचं. आणि ह्यावेळेस आम्ही ठरवलं आहे की जास्त असं रान आहे ना वाढून द्यायचं नाही. गेल्या वर्षी इथे आपल्या आड्यामध्ये डुक्करसुद्धा येऊन गेला होता, म्हणजे आपण जिथे फणसं झाड लावले ना तिथे गवत असं भरपूर वाढलं होतं. म्हणजे आम्ही कसं दुर्लक्ष केलं की जाऊ दे लांब आहे घराच्या, साफसफाई आपण नाही करायची, त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं. पण नंतरला मग डुक्कर वगैरे आले होते, त्याच्यामुळे ह्या वर्षी असं ठरवलं आहे की नाही सगळीकडे आपण वावर ठेवायचा. आणि म्हणून ज्या काही वेली वगैरे लावलेल्या आहेत ना त्या एखाद ठिकाण नाही तर जिकडे तिकडे लावलेले आहेत. आत्ता बघा मी जिथे उभी आहे ना तिथे गेल्या वर्षी मांडव होता वेलींचा, पण ह्यावर्षी इथे इथे नाही घालायचं ना मांडव, ते इथे पण घालायचं, हां इथे पण घालायचं बघा. म्हणजे जास्त मोठा असा इथे मांडव नाही घालणार आहे भाजीचा, म्हणजे जिकडे तिकडे जिथे इथे जागा आहे ना मोकळी मोकळी तिथे घालणार. म्हणजे भले आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अय्या तो पक्षी बघा मस्त बसलाय, पण त्या झाडा पक्षी बघ तेव्हा ना काठीवरती हिवर आहे तो, त्यामुळे तुम्हाला पण दाखवते काय रंग आहे काय पुढे असेल उडेल तो खंड. हा 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 आवाज पण काय ओरडतोच ओरडतोय ना, समोर बघा आता तुम्हाला कॅप्चर करायला भेट, मी प्रयत्न तर करते काय रंग आहे, उडणार नाही हळूहळू जा तो बघा, नाही मी एकदम झूम करते बघा दिसतो कुठे, हा बघा इथे ब्लर झालं ब्लर, पुढे जरा येणार ते इथे 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 बघा इतका छान रंग आहे ना. मी बघते हळू तिकडे जवळ जायचा प्रयत्न करते, एक मिनिट थांबा, गेला की नाही तो उडाला बघा गेला लगेच. अच्छा पक्षी ना इथे आपल्या आड्यामध्ये भरपूर असे पक्षी येतात, पण त्यांना चावूर लागली का ते लगेच पळतात. चला जाऊ दे, थोडंसं कॅप्चर केलं आहे त्यातच समाधान मानूया आपण. काय प्लॅनिंग चालू डोक्यामध्ये, कुठे लावणार इथे? हां चालेल, दुधीच्या वेली लावतात कुणालचे बाबा, पण दुसरे ते डब्यात टाकलं ना ब्लॅकवाल्या डब्यामध्ये ते पण रुजून आलं आहे बघ. त्यात मी पडवळ टाकलेला आणि शिरा बी टाकलेली आणि दुधी पण टाकली होती, सगळं एकदम पण कटिंग करून घ्यायचं होतं, कटिंग करून अशी ती माती आहे ना अशी जरा सुरीने हे करून आपण केक कसं कापतो तसं कापायचं अलगत होतं. ते दाखवा चला काय कुठे करताय, रान साफ करावं लागेल ना तिथे, फावडा आणू, फावडा तर लागेल, हा मानते एक फावडा मी तिकडे बघितलाय पुढे पडवीच्या इथे आणि एक कुठे दिसत नाही. हे त्या काढल्यावर वेल ती माती वर टाकून द्यायची, इथे झाडाला लागेल ना. किती वेल लावणार तुझ्या इथे? एक आणि तिथे एक, दोन दोनच आहेत ना टाकलेल्या तू? हा त्या बघ ना त्या कुठल्या रुजून आल्यात, त्या मच्छर खूप बारीक बारीक, आता ते पावसाचं पाणी असतं ना बारीक बारीक मच्छर चावतात खूप. चला तुम्हाला थोडस दाखवते मी, कुणाल जेव्हा वेल लावतात ना ते कसली आहे, ही दुधीची आहे ना, दुधी आहे दुधी आहे, ह्यात मी दुधीचं हे टाकलेलं आणि दुसरं ना त्याच्या नंतर दाखवलं ते उलट आलंय ते पण चांगलंच झालंय, मी सरळ करून हे केलं ना मुळं उलट्या दिशेने आली आणि पान आतमध्ये
त्याच्यावर खड्डा केलेला आहे, त्यात काय टाकलं गांडूळ खत वगैरे टाकलं त्यांनी, आणि त्याला लावायची. ते पाऊस मग अशी किती जोरदार आला ना, मग ते पाणी झड उडते ना पावसाची, जाऊन राहतं. काय हवंय, काय हवंय सांग. माती हवे त्याच्यात, त्यातली माती भरून आणते जरा. कुठली माती? त्या ढिगाऱ्यातली. हा आणते. वजन झालं तेच, ओली झाली ना. माती ही आपली वेल बघतच ठेवूया इकडे पूर्ण. काट्या लावायच्या आड्या मला पूरा मस्त करूया, पूर्ण इथं पॅक नाही करायचं ते सांगते. वावरायला पाहिजे ना, भीती वाटते मग असं येते. घराजवळ असं पॅक नाही करायचं असं सांगते मी. ह्या साईडनी घ्यायचं बघ, ऐकलं का? ह्या बाजूला घे मांडव. हां जास्त त्या साईडला जायचंच नाही, जांबाचं झाड आहे पण जायचंच नाही. मांडवाचं नियोजन चाललंय आमचं. चला आणि उद्या आता ह्या झावळ्या बघा ना, आरलाच आहेत ना ह्या बघा काढलेल्या, त्याच्या टाकते गवतावरती. नाही तर गवत आहे ना असं वाढणार नाही. मग जिथे आपलं फणसाचं झाड आहे ना तिथे टाकून ठेवते. वावर महत्त्वाचा, वावर रानाच्या इथे. चला ताईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. व्हिडिओ आता किती मोठा झाला आहे किती छोटा झाला आहे मला काहीही माहीत नाही आहे, पण एंडिंग मात्र इथेच आता मी करते. आज काय रेसिपी वगैरे काही शेअर नाही करता आली, आज काय खास असं काही बनवलेलंच नाही आहे त्याच्यामुळे. तर चला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.